खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीवरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांनी भाजपचं कार्यालय फोडलं, मोदींना शिबिगाळ केली, त्यांनाच भाजपनं तिकीट दिले अशी टीका कडूंनी केली आहे. आता राणांना पाडणं हेच आमचं लक्ष आहे. अब की बार 400 पार ही घोषणा आहे. एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाहीये. तसंच महायुतीतून बाहेर पडण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागायची आता गरज नसल्याचंही कडूंनी म्हटलंय. बच्चू कडूंची बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. अखेर खासदार नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि भाजपसह आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू स्वतः आहेत. भाऊ, नवनीत राणा यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे, कसं पाहता? चांगलं आहे मला वाटते. आता ज्यांनी कार्यालय फोडलं, भाजपचं तोडफोड केले, तिथले बॅनर तोडले, शिव्या घातल्या भाजप कार्यकर्त्यावर, गुन्हे दाखल केले. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मंदिराले बालक मंत्री केलं, आता त्याचे झेंडे घेऊन जावं लागेल, त्याचा जय जयकार करावं लागेल. आणि मोदीजींना ज्यांनी शिवगाळ केली, खालच्या भाषेत बोलले, त्याला आता त्याला त्याच्या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांना ठरवलं पाहिजे. रवी राणा यांनी तुम्हाला हात जोडून विनंती केली आहे, नवनीत राणांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे. नाही, मला वाटतं धमकीची भाषा वापरली असती बरं झालं असतं, मग असतं कदाचित. आणि ते म्हणा यावंच लागेल तर धमकीनं, कारण त्यांच्याजवळ आता सत्ता आहे, ईडी आहे, बाकीच्या गुन्हे दाखल करू शकतं. तुम्ही मुख्यमंत्र्यांना महायुतीतून बाहेर पडण्याची परवानगी मागितली असल्याची माहिती आहे. आता काही मागायची गरजच राहिली नाही. आता एकंदरीत अमरावती पुरतं तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढू. चांगला उमेदवार जर भेटला तर उभा करू. आता आमचं लक्ष आहे का इथं भाजपाचा उमेदवार नवनीत राणाले पाळायचं. अब की बार 400 के पार एखादा खासदार कमी झाला तर आम्हाला माहीत आहे 400 येणार आहे, हे पडलं तर काय फरक पडणार. जनरल स्वागत आहे. समी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती.